नमस्कार, मी सीमा, सीमास किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, दिवाळी सिरीज आपली चालू झालेली आहे आणि याच्यामध्ये आपण सुरुवातीला पाहिलेले आहेत बेसन लाडू, रव्याचे लाडू, बिना पाकाचे आणि बरेच पदार्थ आपण ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. त्याच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील शेअर केलेले आहेत, त्या तुम्ही पहा. त्याचबरोबर आजचा आपला पदार्थ आहे, स्वीट आहे, सगळ्यांच्याच आवडीचा आहे, तो म्हणजे काला जामून. काला जामून खायला तर खूप छान लागतो आणि घरामध्ये काही अगदी निवडक पदार्थामध्ये भरला जातो. चला तर मग आज आपण गुलाबजाम तर तुम्ही नेहमीच केले असतील, आज आपण काला जामून एकदा करून पाहूयात. चला तर मग याच्यासाठी काय काय साहित्य लागते ते तर पाहणारच आहोत. शिवाय एकदम असे रसरशीत काला जामून कसे बनवायचे, आतून सॉफ्ट पहा पटकन तुटणारे असे हे काला जामून आपले तयार झालेले आहेत. चला तर मग आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात. इथे आपल्याला बरेचसे पदार्थ म्हणजे मावा लागणार आहे, पनीर लागणार आहे. सुरुवातीला आपण पाक बनवून घेऊया. इथे मी 400 ग्रॅम साखर घेतली आहे, म्हणजेच वाटीच्या हिशोबाने म्हणाल तर मी जास्त करून 4 वाट्या साखर घेतलेल्या आहेत आणि याच्यामध्ये मी 3 वाट्या पाणी घालून घेतलेलं आहे. 3 ते 3.5 वाट्या तुम्ही इथे पाण्याचा वापर करू शकता. त्याचबरोबर याच्यामध्ये मी 2 हिरव्या वेलची अशा थोड्याशा क्रश करून घातलेल्या आहेत. याचा पाक जसा गुलाबजामचा एकदम पतला पाक असतो, तसा पाक याचा थोडासा घट्टसर असतो. म्हणजे ज्या पद्धतीने एक तारी बनते ना, त्या पद्धतीचा इथे आपल्याला हा पाक करायचा आहे. म्हणून इथे आपण 4 वाटीला 3 वाटी पाणी घातलेलं आहे. 3 वाटी घालून प्लस थोडासा म्हणजे 1/4 वाटी इथे मी पाण्याचा वापर केलेला आहे. तुम्ही तुमच्या म्हणजे साखरेच्या अंदाजानुसार, म्हणजे तुम्हाला किती गोड हवं आहे त्या अंदाजानुसार तुम्ही ते साखरेचा वापर करा. आता इथे मी जवळपास 1 बूंद असं केसर इसेन्स घालून घेते, कारण जे काला जामून असतात त्याच्यामध्ये रोज इसेन्स किंवा केसर इसेन्स जर घातलं तर चवीला खूपच छान लागतं. माझ्याकडे इथे केसर इसेन्स होता, त्याचाच मी 1 थेंब असा याच्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे. म्हणजे अशी सुगंधित अशी चाशणी आपली तयार होणार आहे. आता याला आपल्याला उकळवून घ्यायचं आहे. साखर पूर्णपणे मेल्ट झाली पाहिजे अशा पद्धतीने उकळवून घेऊया. त्याचबरोबर हा जो म्हणजे पाक आहे गुलाबजामचा, तो थोडासा आपण चेक करून घ्यायचा आहे. म्हणजे किंचित अशी तार बनली पाहिजे अशा पद्धतीचा आपल्याला इथे पाक करून घ्यायचा आहे. आणि ज्यावेळी तुम्ही चेक कराल त्यावेळी थोडंसं त्याला थंड होऊ द्या, म्हणजे तुम्हाला समजेल की तार तयार होते की नाही. पटकन जर गरम असतानाच जर तुम्ही चेक केला तर ते लगेच पटकन समजून येणार नाही, त्यामुळे थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि मगच चेक करायचं आहे. आता जवळपास ही तार पहा बनत आलेली आहे, त्यामुळे आता आपण गॅस बंद करूया आणि हा पाक आपला आता रेडी झालेला आहे तो साईडला काढून ठेवूया. आता इथे आपल्याला जामूनची तयारी करायची आहे, म्हणजेच काला जामूनची. इथे मी जवळपास 1/4 किलो मावा घेतलेला आहे. हा थोडासा मी म्हणजे फ्रीजमध्ये होता तो आधीच काढून घेतलेला असल्यामुळे एकदम असा मऊ झालेला आहे. फक्त ते हाताचा आपला तळवा असतो त्याच्या सहाय्याने आपल्याला हा असा मळून घ्यायचा आहे. म्हणजे ज्या पद्धतीने आपण एखादं मिक्स असं करून घ्यायचं आहे हाताच्या तळव्याच्या साह्याने. पहा, याच्यातील सर्व गाठी आहेत त्या पूर्णपणे निघून चाललेल्या आहेत. अगदी एकजीव असा हा मावा तयार झालेला आहे. इथे मावा एकदम फ्रेश असल्यामुळे तुम्हाला थोडंसं पातळसर वाटते. जर तुम्ही मार्केटमधला जर तुम्ही मावा आणलात तर तो एकदम घट्टसर असा असतो, पटकन असा अशा पद्धतीने तो मिक्स होणार नाही. अशा वेळेस काय करायचं, सुरुवातीला थोडंसं त्याला तुम्हाला किसून घ्यावं लागेल, मग अशा पद्धतीने तुम्हाला
मळून घ्यायचा आहे। आता आपला हा मावा मिक्स करून झालेला आहे, याच्यामध्ये आपण घालत आहोत पनीर, कारण कालाजामूनमध्ये पनीर घातल्याने सॉफ्ट असे कालाजामून तयार होतात। इथे मी 1/2 किलो मावा असल्यामुळे 50 ग्रॅम पनीरचा वापर केलेला आहे, तो सुद्धा मी किसून घेते। आणि ज्या पद्धतीने आपण मावा मळून घेतला त्याच पद्धतीने इथे पनीरसुद्धा आपण हाताच्या तळव्याच्या साह्याने मिक्स करून घेऊया, म्हणजे याच्यातील ज्या गाठी वगैरे असतील त्या पूर्णपणे निघून जातील आणि मावा आणि जे पनीर आहे ते पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे। पहा, पनीर आणि मावा खूप छानरीत्या आपण मळून घेतलेला आहे। आता हे दोन्ही एकत्रितरित्या मिक्स करून घेऊया। त्याचबरोबर याच्यामध्ये मी घातलेली आहे 3 टेबलस्पून बारीक रवा, एकदम बारीक रवा आहे। त्याचबरोबर 3 टेबलस्पून घातलेला आहे मैदा आणि 1 टेबलस्पून इथे मी साखरेचा वापर केलेला आहे। तसेच 1/4 टीस्पून बेकिंग पावडर आणि 1/4 टीस्पूनपेक्षा अर्धी बेकिंग सोडा इथे घातलेला आहे। आता हे सर्व घालून आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे। इथे थोडासा जो मैदा आहे तो आपल्याला अंदाजानुसार वापरायचा आहे, त्याला म्हणजे आता जितकं गोळी बनेल त्या पद्धतीने आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। जर तुम्हाला थोडंसं पातळसर वाटलं तर इथे तुम्ही 1 टेबलस्पून रवा आणि 1 टेबलस्पून मैदा म्हणजे अंदाजानुसार तुम्ही इथे वाढवू शकता। हे पीठ असं मळत असताना थोडंसं म्हणजे जास्त जोर देऊन मळायचं नाही आहे, अगदी हलक्या हाताने हे मळून घ्यायचं आहे। म्हणजे जेवढ्या तुम्ही हलक्या हाताने हे पीठ मळून घ्याल तेवढेच तुमचे जे ज्या गुलाबजाम म्हणा या कालाजामून ते अगदी छान फुलले जातील। पहा, आता आपले हे पीठ रेडी झालेलं आहे। आता याला आपल्याला 10 ते 15 मिनिट असंच एक ओला कपडा किंवा रुमाल टाकून याच्यावर 10 ते 15 मिनिट असंच थोडंसं मुरण्यासाठी ठेवून देऊया, कारण याच्यामध्ये आपण रव्याचा वापर केलेला आहे। थोडंसं फुलून येण्यासाठी आपण थोडा वेळ असंच ठेवून देऊया। याच्यातील मी जरासं काढून घेते आहे, ते तुम्हाला समजेलच मी कशासाठी काढून घेतलेलं आहे ते। आता आपण हा जो गोळा काढून घेतलेला आहे तो एका वाटीमध्ये घ्यायचा आहे। त्याचबरोबर मी मिक्स ड्रायफ्रूट्सचे काप करून घेतले, त्याच्यामध्ये हा गोळा मिक्स करून घ्यायचा आहे। त्याचबरोबर याच्यामध्ये मी एक छोटंसं चुटकीभर खाण्याचा रंग घातलेला आहे, पिवळसर असा। हे सर्व घालून मिक्स करायचं आहे आपल्याला। हे आपल्याला कशासाठी हवं असेल तर आपल्याला कालाजामूनच्या मध्ये आपण एक छोटीशी याची गोळी करून मध्ये ठेवणार आहोत, म्हणजे ड्रायफ्रूट्सची। कापल्यानंतर तुम्ही जो कालाजामून पहा त्याचा कलर आत वेगळा असणार आहे आणि ड्रायफ्रूट्समध्ये फिलिंग केलेलं असणार आहे, त्यामुळे हे आता आपण फिलिंग तयार करून घेतलेलं आहे। 15 मिनिट आपले झालेले आहेत। आता आपण एकसारखे कालाजामून आपल्याला बनवायचे आहे, त्यासाठी मी इथे काय 1 टेबलस्पूनचा वापर केलेला आहे, म्हणजे एक अंदाजानुसार पूर्ण एकसारखे असे आपले कालाजामून तयार होईल। आता तुम्ही पाहिलेच आहे की मी अशा पद्धतीने गोळा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये असं खोलगट असं वाटीप्रमाणे तयार केलं आणि जे आपण फिलिंग तयार केलं होतं ते याच्यामध्ये आपण घालून असा अलगद असा गोळा आपण तयार करून घेतलेला आहे। या 1 टेबलस्पूनच्या साह्याने आपण असे संपूर्ण एकसारख्या आकारातील अशा पद्धतीने ड्रायफ्रूटचे फिलिंग भरून एकसारखे असे गोळे करून घेऊया। जास्त जोर देऊन गोळे करू नका, जर तुम्ही असे जास्त जोर देऊन गोळे तयार केले तर ते फुलणार नाहीत। जर जास्तच तुम्हाला गोलाकार आकार करण्यात प्रॉब्लेम होत असेल तर तुम्ही अशा पद्धतीने थोडंसं गोलाकार करून वाटीमध्ये टाकून फक्त गोलाकार फिरवत राहा, आपापच गोल तयार होतो। पहा, आता आपले गुलाबजाम तर सगळे हे कालाजामून आपले तयार करून झालेले आहेत। इथे मी कढईमध्ये तेल तापण्यास ठेवले होते, तेलसुद्धा आपल्याला मध्यमाचेवरच तापवून घ्यायचं आहे। आता एक एक करत आपण हे याच्यामध्ये बॉल्स टाकून घेऊया आणि अगदी लो गॅसवर आपल्याला हे तळायचं आहे। जेवढे तुम्ही लो गॅसवर तळाल तितके ते छान फुलले जातील। आता हे जे कालाजामून आहेत ते काळपट होण्यासाठी इथे आपण आधीच
पीठ मळत असताना एक टेबलस्पून पावडर म्हणजे साखर जी आहे ती एक टेबलस्पून बारीक करून घातलेली आहे, म्हणजे एक प्रकारे ते कॅरामलाइज होतात ना त्या पद्धतीने आपले हे कालाजामून त्याच पद्धतीने पटकन असे कॅरामलाइज होणार आणि म्हणजे डार्क कलर येणार। पहा तुम्ही आता हे असेच गोल गोल हलवत आपल्याला तळून घ्यायचं आहे। थोडंसं का हलवून घ्यायचं, तर जे गुलाबजाम असतात तळत असताना काय होतो, ते एकदा जर टाकले आपण तर ते खाली एक साईडनेच तळले जातात, त्यामुळे कंटिन्यूज आपल्याला हे असं हलवतच तळून घ्यायचं, म्हणजे संपूर्ण सर्व बाजूनी हे चांगल्या पद्धतीने भाजले जातात, त्यामुळे थोडे थोडे आपल्याला हे अशा पद्धतीने तेल हलवून घ्यायचं, म्हणजे आपोआपच ते ज्या पद्धतीने तेल हालेल त्याच पद्धतीने हे गुलाबजामसुद्धा हलले जातील आणि सर्व बाजूनी भाजले जातील, एकसारखा असा कलर येईल। कारण कधी कधी काय होतात, जर ते आपण वर खाली व्यवस्थितरित्या नाही केले तर एक साईडनी थोडासा डार्क कलर येतो, एक साईडनी लाईट कलर येतो, तो होऊ नये म्हणून अशा पद्धतीने आपल्याला इथे तळून घ्यायचं आहे। थोडे थोडे हलवत आणि कंटिन्यूज हलवत राहा, म्हणजे ते एकसारखे तळले जातात। तुम्ही कलर पहा, याचा मस्त असा कलर येत आहे। अजून थोडेसे आपल्याला डार्क करायचे, म्हणजे डार्क करायचे म्हणजे जाळायचं नाही आहे, कारण आपण ऑलरेडी लो गॅस केलेला आहे आणि लो गॅसवरच असल्यामुळे याचा फक्त वरून कलर चेंज होणार आहे, बाकी ते आतून जळले जाणार नाही। जर गॅस मोठा ठेवला तर वरून जळले जातील आणि आत पीठ जे आहे ते कच्चे तसेच राहील। त्याचबरोबर आपण मेजरमेंटच्या हिशोबाने आपण हे कालाजामून तयार केलेले असल्यामुळे अगदी एकसारखा आकारात असे तयार झालेले आहेत, मस्त छान फुलले देखील आहेत। आणि याचा कलर पहा, कलरसुद्धा खूप सुंदर असा ब्लॅक ब्राऊन कलरवर असा छान आलेला आहे, म्हणजे ज्या पद्धतीने कालाजामून अगदी आपला जवळपास तयार झालेला आहे। आता आपण अजून थोडा वेळ ठेवून हे तेलामधून बाहेर काढूया। आपली याची जी गुलाबजामची चाशणी आहे ती ऑलरेडी तयार आहे, तर आपण काय करायचं आहे, हे ज्या तेलातून काढून पटकन पाकामध्ये टाकायचे, 15 ते 20 मिनिटात हे आपले कालाजामून तयार होतात। ओह मस्तच कलर आलेला आहे। आता आपण काढून घेऊया आणि हे पाकामध्ये घालून घेऊया। आता याच्यामध्ये मी दुसरी बॅच तळून घेते आहे। सुरुवातीला मी ज्या तळण्यासंदर्भात पूर्ण माहिती सांगितली आहे त्याच पद्धतीने आपल्याला हे असे तळून घ्यायचे आहेत। आता आपण हे एक एक करत या पाकामध्ये घालून घेऊया। पाकामध्ये घातल्यानंतरसुद्धा आपल्याला काय करायचं आहे, थोडेसे व हलवून घ्यायचे आहेत, म्हणजे सर्वत्ररित्या पाक लागला जाईल। अशा पद्धतीने आपण हे गुलाबजामवर थोडेसे जे पाक आहेत ते घालून घेऊया, म्हणजे मस्त असे फुलले जातील पाकामध्ये, त्याचबरोबर ते पटकन असे भिजलेसुद्धा जातील, त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे। तसेच माझी आजची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। तसेच अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा या दिवाळीमध्ये करून पहा आणि सर्वांना खुश करा। त्याचबरोबर रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन दिवाळी फराळ सेरीजमध्ये। तोपर्यंत स्वस्त खा, मस्त रहा, नेहमीच आनंदे रहा। तुम्ही माझी रेसिपी अगदी वेळात वेळ काढून पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार, धन्यवाद। आपला हा जो कालाजामून आहे तो किती मस्त रसरशीत असा तयार झालेला आहे, खूपच छान पाकामध्ये खूप छानरित्या मुरलेला आहे आणि त्याचे टेक्स्चर पहा, अगदी दाणेदार असं टेक्स्चर तयार झालेलं आहे। मस्तच पाकामध्ये छान मुरले गेलेत।